श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। गेल्या आठवड्यात मी तुम्हाला 21 दिवसांची स्वामींची सेवा करायची कोणती ते सांगितलेली होती। बऱ्याच माझ्या अशा महिला मैत्रिणी, मित्र, दादा, ताई सगळे आहेत ज्यांना ती सेवा म्हणजे पारायण सप्ताह हा जो चालू आहे त्यांना ते करणं शक्य झालं नाही। त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आज मी गुरुवारपासूनची 10 दिवसाची सेवा घेऊन आलेली आहे। तुम्हाला काय करायचं आहे, आता झालेले एक दिवस जाऊ दे, नाही जमलं तुम्हाला, तुम्हाला गुरुवारी सकाळी आंघोळ वगैरे करून, म्हणजे खरं तर बुधवार म्हणजे उद्याच तुम्हाला एखाद्या मठात किंवा केंद्रामध्ये जायचं आहे। नसेल तरी पर्याय सांगते, काळजी करू नका। मठात केंद्रात जाताना तुम्हाला एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तो नारळ तिथे ठेवून, केंद्रात समोर ठेवून, महाराजांकडे 1-2 मिनिट एकटक बघून त्यांच्याजवळ आपल्याला आपली प्रार्थना करायची आहे की महाराज, माझ्या या विचारांसाठी मी ही संकल्पयुक्त सेवा करीत आहे। आणि जर कोणत्याही कारणाशिवाय तुम्ही सेवा करत असाल, तुम्हाला काहीच नको असेल तर अतिउत्तम, तेही तुम्ही सांगा की मी हे फक्त सेवा म्हणून करत आहे। त्यानंतर महाराजांना त्रिवार मुजरा करायचा आहे आणि तिथे उमराचं झाड असेल 7-11 प्रदक्षिणा घाला आणि घरी या। घरी आल्यानंतर तुम्हाला म्हणजे उद्या हे काम करायचं आहे आणि गुरुवारी तुम्हाला सकाळपासून सेवेला सुरुवात करायची आहे। आता ज्यांच्या घराच्या इथे मंदिर नाही किंवा केंद्र नाही, त्यांनी आपल्या घरातल्याच फोटो किंवा मूर्तीपुढे एक नारळ आणि खडीसाखर ठेवा आणि महाराजांना तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार आहे हे सांगा, कशासाठी हेही सांगा। आता त्या नारळाचं काय करायचं, तर तो नारळ आपल्याला स्वतःला घरामध्ये प्रसाद म्हणून तुम्ही लगेचही खाऊ शकता, 10 दिवसाची सेवा झाल्यावरही खाऊ शकता। तोपर्यंत तो तिथेच ठेवा किंवा काढून ठेवलात तरी चालेल। केंद्रामध्ये किंवा मठामध्ये नेलेला नारळ मात्र आपल्याला तिथेच अर्पण करायचा आहे, तो घरी आणायचा नाही। मंदिर किंवा केंद्रामध्ये थोडीशी दक्षिणा द्यायला सुद्धा विसरू नका। आता आपल्याला काय करायचं आहे, गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठायचं आहे। आपल्या आता मार्गशीर्ष महिना आहे, हा तर खूप सुंदर महिना आहे। सकाळी उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे, स्वच्छ स्नान, स्वच्छ कपडे, पिवळे वस्त्र असतील तर घालायचे आहेत, साडीच नेसली पाहिजे असं काही नाही आहे, पिवळे वस्त्र असतील तर घाला, खाली आसन घ्या, महाराजांची मूर्ती असेल तर अभिषेक करा, फोटो असेल तर स्वच्छ पुसा, हिनाचं अत्तर असेल तर लावा, नसेल तर फूल वहा, उदबत्ती, धूप, दीप, जे काही आहे ते, दूध, साखर, जेवणाचा, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा आणि सारामृताचं पारायण करायला सुरुवात करा। म्हणजे पूर्ण पारायण म्हणजे काय हे आधी समजून सांगते, गेल्या भागामध्ये बऱ्याच जणांना समजलं नव्हतं। सारामृताच्या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत। जेव्हा आपण एका बैठकीमध्ये 1 ते 21 अध्याय वाचतो तेव्हा आपलं एक पारायण पूर्ण होतं। मग तुम्हाला गुरुवारपासून दत्त जयंतीपर्यंत रोज एक पारायण करायचं आहे। एक पारायणचा अर्थ 1 ते 21 अध्याय तुम्हाला पूर्ण वाचायचे आहेत। हे सुरुवात करण्याच्या आधी म्हणजे सारामृत वाचण्याच्या आधी स्वामी स्तवन, जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे, ज्यांच्याकडे नाही त्यांनी नका म्हणू किंवा यूट्यूबला सर्च करा आणि म्हणा किंवा आणि स्वामी स्तवन झाल्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राच्या जपाची करायची आहे आणि त्यानंतर सारामृताचे पारायण वाचायचं आहे। पारायण वाचताना हळूवार न गडबड करता तुम्हाला प्रत्येक शब्दाचा, मंत्राचा, ओवीचा अर्थ समजेल अशा प्रकारे तुम्हाला हे वाचायचं आहे। हे जेव्हा पारायण चालू असतं तेव्हा तुपाचा किंवा तेलाचा दिवा हा प्रज्वलित असावा, तो म्हणजे मालवून देऊ नये ह्याची काळजी घ्यावी। थोडंसं तेल जास्त घाला, साधारण 1 तास या पारायणाला लागतो, तेवढं घाला आणि त्यानंतर तुम्हाला महाराजांची आरती करायची आहे। पुन्हा एकदा त्रिवार मुजरा करायचा आहे। आता याची वेळ काय आहे, तर तुम्ही सकाळी पण करू शकता, संध्याकाळी पण करू शकता, जेव्हा तुम्हाला वेळ आहे तेव्हा। मात्र एकच वेळ ठेवा शक्यतो, नाही शक्य झालं दिवसभरात कधीही केलं तरीही चालेल। आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 12 ते 4 करू नका, मात्र बऱ्याच माझ्या ताईंचा मेसेज आला की आमची ताई कामच त्यावेळेस उरकतात, चालेल। स्वामीसेवेमध्ये जास्त कोणतीही तुम्ही म्हणजे ढोंग काय म्हणतो आपण त्याला, की असंच पाहिजे तसंच पाहिजे असं काहीही नाही।
पहिली गोष्ट ब्रह्मचार्याचं पालन करावं का? तर जे कोणी संतान प्राप्तीसाठी हा उपाय हे पारायण करत नाहीये त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करण्याची गरज नाही, बाकी सर्वांनी ब्रह्मचार्याचे पालन करावे. दुसऱ्या ठिकाणी जाऊन केलं तर चालेल का? तर हो, जास्त नियमावली गुरुचरित्र पारायणासारखी या सारामृत पारायणाला कोणतीही नाही. संकल्पयुक्त सेवा असेल तरी महाराज मात्र चराचरात आहेत, जिथं जाईल तिथं तुम्ही हे पारायण करू शकता. आता काही महिला माझ्या आपल्या गावी राहतात, त्यांना नाईट ड्युटी असते, खूप जणींना गाव बदलावं लागतं, खूप जणांना रोज गाव बदलावं लागतं, अशांनी सेवेपासून वंचित राहू नये म्हणून मी सांगते की जिथं जाल तिथे एक पारायण आपल्याला करायचं आहे, स्वामी समोर नसले तरी मनात ठेवायचे आहेत आणि एक पारायण आपल्याला करायचं आहे. पारायण करताना शुद्धता महत्त्वाची आहे, मनाची तनाची दोन्हीची भक्ती श्रद्धा महत्त्वाची आहे आणि महाराजांवरचा प्रचंड विश्वास महत्त्वाचा आहे. सर्वांनी ही सेवा करा, ज्यांनामध्ये अडचण येईल सुतक येईल त्यांनी ती सेवा तिथेच थांबवा, ते झाल्यानंतर पुन्हा कंटिन्यू करा. प्रयत्न हा करा की दत्तजयंतीपर्यंत 10 पारायणे व्हावीत, मध्ये जो खंड पडेल तो नंतर एकच्या ऐवजी 2 पारायणे करून तुम्ही तो पूर्ण करू शकता. अशा प्रकारे तुम्ही ही 10 दिवसाची जी सेवा आहे ती नक्की करा. सर्वांना भरपूर ह्याची प्रचिती येते आणि येत राहावी हीच स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी करावी हा व्हिडिओ आलेला आहे, सर्वांनी नक्की बघा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.